शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड झालं आणि कधीही न पाहिलेला सत्ता संघर्ष महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळाला. शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि त्यापेक्षाही उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे. एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात पक्षासाठी, पक्षाच्या नावासाठी, चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली, तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपाची शाब्दिक लढाई सुरू झाली. आणि आता लोकसभेच्या निमित्तानं आपली ताकद दाखवण्याची संधी सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटाकडे. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या दोन जागांवरचा तिढा अखेर सुटला आणि लढत स्पष्ट झाली. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातली निवडणूक यंदा प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आपापसात भिडतात. परिणामी कल्याण आणि ठाण्यात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. पण ठाणे आणि कल्याणच्या जागेवर कोण बाजी मारणार, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धुरळा कोण उडवणार, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. कल्याण आणि ठाणे हे दोन्ही मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचे बालेकिल्ले आणि या मतदारसंघाची आणखी एक ओळख म्हणजे कल्याण आणि ठाणे हे शिंदेचे बालेकिल्ले म्हणून पण ओळखले जातात. मात्र असं असलं तरी या दोन जागा मिळवण्यासाठी शिंदेंना महायुतीत मोठी कसरत करावी लागली. पण शेवटी या जागा राखण्यात शिंदेंना यश आलं. आता या दोन जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती असं नाही, पण या दोन मतदारसंघात शिंदे पिता पुत्रांचं वर्चस्व आहे. त्यामुळे हे गड राखण्याचं आव्हान शिंदेंसमोर आहे, तर शिंदेचं वर्चस्व मोडीत काढण्याचं आव्हान हे ठाकरेंसमोर असणार आहे. आता लोकसभेच्या मैदानात कोण बाजी मारू शकतं हे बघण्याआधी दोन्ही मतदारसंघातली राजकीय गणित जाणून घेऊ. सगळ्यात आधी कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी बोलू. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी उल्हासनगरमध्ये कुमार ऐलानी, कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात बालाजी किणीकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेत. तर मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे एकच आमदार आहेत. आता मनसेनंही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं कल्याणमध्ये महायुतीची ताकद वाढली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे गेली 2 टर्म कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे साहजिकच इथं श्रीकांत शिंदेची ताकदही जास्त आहे. आणि सध्या महायुतीचं वर्चस्व असणाऱ्या या कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदेच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली. कल्याण लोकसभा मतदारसंघ 2009 साली अस्तित्वात आला, तेव्हापासून इथं शिवसेनेची ताकद पाहायला मिळतीय. 2009 साली शिवसेनेचे आनंद परांजपे इथून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 सलग 2 टर्म श्रीकांत शिंदे इथून खासदार म्हणून निवडून येतात. यंदाही त्या हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलंय. आता वैशाली दरेकर या खरड्या वक्त आहेत, शिवाय त्या अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पण जनसंपर्काचा विचार केला तर श्रीकांत शिंदे गेली 2 टर्म इथं खासदार आहेत. खासदारकीच्या 10 वर्षात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिंदे पिता पुत्र ठाण्यासोबतच कल्याणमध्येही आपली ताकद राखून आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये कोण बाजी मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायला गेलं तर ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला, शिंदेचे गुरु धर्मवीर आनंद दिघे यांनी हट्टानं मागून घेतलेला मतदारसंघ. कधी काळी भाजपचं वरचष्मा असणाऱ्या ठाण्यात आनंद दिघेंनी आपली ताकद वाढवली. दिघेंच्या पश्चात एकनाथ शिंदेंनी ठाण्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर इथं 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी ठाण्यात संजय केळकर, ऐरोलीत गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे हे भाजपचे आमदार आहेत. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. आता गीता जैन अपक्ष आमदार असल्या तरी त्यांचं मूळ हे भाजपचे. उरलेल्या दोन म्हणजेच कोपरी 5 पाखाडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत, तर रोवळा माजीवाडा इथून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे आमदार आहेत. एकूणच ठाण्यात महायुतीची ताकद जास्त पाहायला मिळते. आता 2009 अपवाद सोडला तर 1996 पासून ठाण्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून आलाय आनंद दिघे आणि त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेचं वर्चस्व ठाण्यात पाहायला मिळतं. 2009 राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक ठाण्यातून विजयी झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी इथं मायक्रो मॅनेजमेंट करून 2014 लोकसभा निवडणुकीत राजन विचार यांना निवडून आणलं. शिंदेच्या बंडानंतर राजन विचार यांनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं आणि ठाकरेंनीही ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचार यांना उमेदवारी जाहीर केली. तर त्यांच्या विरोधात शिंदेंनी नरेश मस्केंना मैदानात उतरवलं. आझाद शत्रू अशी ओळख असणाऱ्या नरेश मस्केंना एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या मैदानात उतरवलंय.
सर्वसामान्य शिवसैनिक, भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता, नगरसेवक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, सभागृह नेता, महापौर अशी पदं नरेश म्हस्के यांनी शिवसेनेत भूषवली. शिवसेनेतल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ देणाऱ्या म्हस्केंवर प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली. तर नरेश म्हस्के हे श्रीकांत शिंदेंच्याही जवळचे मानले जातात. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पडद्यामागील हालचालींमध्ये नरेश म्हस्केंचा मोठा वाटा असतो. त्यात शिंदेंची ठाण्यातली ताकद पाहता याचा फायदा नरेश म्हस्केंना होऊ शकतो. श्रीकांत शिंदे गेल्या 10 वर्षांपासून कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. 2014 आणि 2019 दोन्ही वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना मिळालेल्या मतांची टक्केवारी भरपूर होती. कल्याणकरांनी 2 वेळा शिंदेंच्या पारड्यात भरभरून मतं टाकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाही श्रीकांत शिंदे इथं हॅट्रिक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे गेली 4 टर्म जिथून निवडून येतात तो विधानसभा मतदारसंघ ठाण्यातच येतो. आनंद दिघेंनंतर त्यांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचं सध्याच्या घडीला ठाण्यात एक हाती वर्चस्व आहे. पण प्रश्न असा आहे की आता ठाकरे की शिंदे लोकसभेत वरचढ कोण ठरणार? कारण एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ दिली. शिवसेना पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळालं. पण दुसरीकडे यामुळे उद्धव ठाकरेंसाठी एक सहानुभूतीची लाट आहे. शिवाय बंडादरम्यानही अनेक निष्ठावंत उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचाही बालेकिल्ला असल्यानं ठाकरेंच्या बाजूनी मत वळू शकतात. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेत फूट पडली आहे. उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळत असली तरी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या शहरांवर शिंदेंनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरातल्याही राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर शिंदेंची अगदी बारीक नजर असते. शिवाय कल्याण लोकसभा मतदारसंघातही श्रीकांत शिंदेंचंच वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? ठाणे आणि कल्याणमध्ये दुरळा कोण उडवणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.